नाशिककरांना दत्तक घेतलेल्या भाजपनं महापालिकेत सत्ता काबीज केली. मात्र या नागरिकांना कुठल्याही सोयीसुविधा पुरवत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्याच संदर्भात महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला विविध प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जवाब दो मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे, सरचिटणीस संजय खैरनार आदी उपस्थित होते. दरम्यान उद्याच्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून याच संदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली. या शहरामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकचं पालकत्व स्वीकारण्याचं धोरण घेऊन पारदर्शक कारभार करण्याची भूमिका घेतली आणि आज मग डस्टबिन सारखा घोटाळा असेल किंवा आमचे किशोर शिरसाट संजय खैरनार यांनी मधल्या काळामध्ये पार्किंगच्या एआरमधला जो काही मोठा घोटाळा आहे तो सुद्धा या ठिकाणी काढला होता. आणि म्हणून नुसतं हे सरकार पारदर्शकच नाही तर घोटाळेबाज आहे. आणि मग घंटागाडी असेल, पेस्ट कंट्रोल असेल, या सर्व माध्यमातून शहरातील जे काय अस्वस्थतेचा प्रश्न आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. शहरामध्ये डेंग्यूमुळे शेकडो बळी गेले आणि मग याचा जाब विचारण्यासाठी हा युवक काँग्रेसच्या जवाब मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ताकद लावेल. उद्या दिनांक शुक्रवार 15 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जवाब दो मोर्चा प्रदेशाध्यक्ष संग्रामजी पोते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच सर्व नेते व युवक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निघणार असून तो मोर्चा बीडी भालेकर येथून 11 वाजता निघून शालिमार मार्गे राजीव गांधी भवनवर जाणार आहे. मोर्चामध्ये आम्ही महापालिका व सत्ताधारी प्रशासनाला जवाब दो विचारणार आहे की त्यांनी बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, तसंच स्थानिक रोजगारांना मिळाल्या पाहिजे, तसंच आरोग्याचा प्रश्न आहे. डासांचा आज उत्तेक झालेला आहे शहरामध्ये, त्यांना सर्वांचं हे निकाली लागलं पाहिजे. जे त्यांचं स्मार्ट सिटीज आहे हे अनेक विषय घेऊन आम्ही त्यांना जवाब विचारणार आहे. त्याचा जवाब दो म्हणून उद्या सकाळी सर्व नाशिककरांनी मोर्चात सहभागी व्हावे. बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी स्थानिक नाशिक शहरातले अनेक बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी व्यवसाय मिळण्यासाठी महानगरपालिका कुठलीही नोकर भरती, रिक्त जागा असताना सुद्धा नोकर भरती काढत नाही, त्याच्या विरोधात या मोर्चाचं नेतृत्व ते करत आहे. डासांचा प्रश्न असेल, नाशिक महानगरपालिकेचा नदी प्रदूषणाचा प्रश्न असेल, पाठीमागच्या दाराने येऊन जे काही ठराव होता त्याबाबतचा प्रश्न असेल, किंवा भाजपचा सत्ता म्हणजे सरकार हे असताना ज्या मुख्यमंत्र्यांनी पालकत्व या नाशिक शहराचं घेतलं आणि पारदर्शक कारभाराचं आश्वासन दिलं, तिथेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. पदाधिकारी अधिकाऱ्यांना दम देतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतात, याच्यासाठी म्हणून हा मोर्चा आहे. दिशानुसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर, नाशिक.